निमशिरगाव ग्राम पंचायतीचा मनमानी कारभार 15 दिवसांपूर्वी काढलेला खड्डा अद्याप तसाच। निमशिरगावच्या झेंडा चौकाजवळील सपकाळ गल्लीत ग्राम पंचायतीचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ते सुरळीत करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता, पण तो खड्डा 15 दिवसांपासून जैसे थे आहे। खड्डा बुजवण्याकडे ग्राम पंचायतीने पाठ फिरवली आहे। निमशिरगाव येथील सपकाळ गल्लीत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून ग्राम पंचायतीने गळती काढण्यासाठी रस्त्याच्या मध्यावर एक खड्डा काढला होता। पाणी पुरवठा सुरळीत झाला पण या खड्ड्याकडे कोणी लक्षच दिले नाही। गटारींची ही अवस्था अत्यंत खराब झाली आहे। गटारीवर तण उगवले आहे तर काही ठिकाणी गटार तुंबले आहे। चक्क ग्राम पंचायत इमारतीसमोरच कचऱ्याचा ढीग अनेक दिवसांपासून तसाच आहे। हे देखील या लोकप्रतिनिधींना दिसले नसेल का असा सवाल नागरिकातून होत आहे। याच वार्डातून तालुक्याचे माजी उपसभापतींच्या मातोश्री ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आले आहेत, त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे। तर उपसरपंच सुद्धा याच वार्डातून निवडून आले आहेत, तरी सुद्धा या वार्डाचा विकास खुंटलाय। ग्राम पंचायतीने काढलेल्या या खड्ड्याकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत। महानकारे न्यूज साठी निमशिरगावहून अभय बाळकुंजे।